विवेकानंदांची आजवर करून देण्यात आलेली मांडणी ही अपुरी, एकांगी, चुकीची किंवा विकृत आहे असं कोणी म्हटलं तर आपल्याला नक्कीच राग येईल. पण असं म्हणणारे काही लोक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की विवेकानंद हे परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत असलेले समाजवादी होते. आणि असं म्हणणाऱ्यात विवेकानंदांचे भाऊ भूपेंद्रनाथ येतात. विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवीना एकूण 10 मुलं झाली. विवेकानंद 6व्या क्रमांकाचे, भूपेंद्रनाथ 10व्या क्रमांकाचे. विवेकानंद आणि भूपेंद्रनाथ यांच्यात 17 वर्षाचं अंतर आहे. विवेकानंदांना फक्त 39 वर्षाचं आयुष्य मिळालं, भूपेंद्रनाथ 87 वर्ष जगलेत. भूपेंद्रनाथांनी क्रांतिकार्यात भाग घेतला होता, योगी अरविंदांच्या भावाबरोबर घेतला होता आणि म्हणून त्यांना 1 वर्षाची सक्तमजुरी झाली होती. त्यातून सुटल्यानंतर भगिनी निवेदिताच्या मदतीने अमेरिका आणखीन जर्मनीला जाऊन त्यांनी डॉक्टरेट मिळवली. भारतात परत आल्यावर ते आजन्म ब्रह्मचारी राहिले. ते बंगालीतले नावाजलेले लेखक आहेत आणि युगांतर या मासिकाचे संपादकही होते. त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्या भावाने आपल्या पत्रात अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की मी साधू नाही, मी संत नाही, मी गरीब आहे. मला गरिबांच्याबद्दल प्रेम वाटतं आणि दारिद्र्य, अज्ञान, रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा पाचही शब्द त्यांच्या पत्रातले आहेत. दारिद्र्य, अज्ञान, रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा याच्या गाळात रुतून बसलेल्या 20 कोटी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, स्त्री पुरुषांच्या मुक्तीचा मार्ग मी शोधतो आहे. हे काम फार कठीण आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांनी 20 जून 1894 हरिदास बिहारीलाल देसाई यांना जे पत्र पाठवलं आहे त्यात म्हटलं आहे, माझे भाऊ गरीब आहेत, हे खेड्यात झोपडीत राहतात आणि हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या तिन्ही राजवटीत, पुन्हा शब्द त्यांचे आहेत, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या तिन्ही राजवटीत ते भयानकपणे चिरडले गेलेत. आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलेत. ते माणूस आहेत याची त्यांना ओळख करून देण्यापासून आपल्याला या देशाचं नवनिर्माण करायचं आहे. हे सांगणाऱ्या विवेकानंदांनी हिंदू धर्मावर घणाघाती टीका केलेली आहे. आजचा हिंदू धर्म हा धर्म आहे की हा सैतानाचं तांडव आहे असं त्यांनी विचारलं आहे. त्यांनी इस्लामचा गौरव केला आहे, पण ते सांगतानाच विवेकानंदांनी सांगितलं आहे की माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म, त्यामुळे एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील आणि एक धर्म नाकारलात तर तुम्हाला सारे धर्म नाकारावे लागतील. आणि कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसं आपल्याभोवती आहेत हेही आपल्याला ओळखायला पाहिजे. आणि हे सांगणाऱ्या विवेकानंदांनी 1 नोव्हेंबर 1896 पत्रात अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे, प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. भूपेंद्रनाथांची मांडणी लक्षात घेताना आपल्यासमोर एक अडचण येत आहे. भूपेंद्रनाथ हे समाजवादी आहेत. त्यांच्याच गाजलेल्या मासिकाचे ते संपादक होते. म्हणजे असं आहे का की त्यांच्या विचारधारेला योग्य वाटेल अशा प्रकारे ते विवेकानंदांची मांडणी करतायत का, आपण हे तपासलं पाहिजे. पण याचा व्यत्यासही तपासला पाहिजे. आज एखादा परिवार आम्ही जे सांगतो आहे तेच विवेकानंद सांगत होते किंवा विवेकानंद जे सांगतायत तेच आम्ही करतो आहे असं काही म्हणतायत का, हेही आपण तपासलं पाहिजे. आणि हे जर तपासायला लागलो तर यातला बरोबर कोण आणि चूक कोण हे लक्षात घेताना कदाचित आपल्या लक्षात येईल की दोघंही काही प्रमाणात बरोबर आहेत, दोघंही काही प्रमाणात चूक आहेत. 125 वर्षापूर्वी या देशातल्या त्यावेळच्या आणि आजच्याही प्रश्नांची मांडणी करत, त्यांची उत्तरं शोधत अस्वस्थपणे हा विचारवंत उभा आहे. आपण सुरुवात विवेकानंदांच्या जन्मापासून करू शकतो. विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 झाला.
आणि बंगाली कालगणनेप्रमाणे 12 जानेवारीला मकर संक्रांत होती, म्हणजे त्यांचा जन्म मकर संक्रांतीला झाला. हिंदू पंचांग सांगायचं तर पौष वद्य सप्तमी होती, हस्त नक्षत्र होतं आणि सकाळी 6:49 झाली होती. एवढी माहिती जवळ असेल तर जगातल्या सगळ्या ज्योतिषांची चंगळच असते. अनेक ज्योतिषांनी त्यांच्या आखीव रेखीव कुंडल्या बनवल्या आणि त्यांच्या कुंडल्या बनवणारे काही चाणाक्ष ज्योतिषी आणखी पुढे गेले. त्यांनी असं म्हटलं आहे की विवेकानंदांचा जन्म 6:49 झाला, पण त्यानंतर फक्त 5 मिनिटांनी सूर्योदय होता. म्हणजे भुवनेश्वरी देवी जर आपल्या प्रसूतीकळा सांभाळत 5 मिनिटं थांबले असते तर विवेकानंदांची कुंडली बदलली असती आणि याच जन्मात ते भारताचे भाग्य विधाता झाले असते. हे सांगणारे हे सारे ज्योतिषी विसरतात की महात्मा फुलेनेही केली नाही अशी विवेकानंदांनी ज्योतिषाची किल्ली उडवलेली आहे. विवेकानंद ग्रंथावलीच्या 10व्या खंडात पृष्ठ 130 विवेकानंदांनी अमेरिकन स्त्रियांच्या समोर दिलेलं भाषण येतं. विवेकानंद त्यात म्हणतात, आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात असं समजणं यासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. आणि विवेकानंद फार चलाक वक्ता आहे. विवेकानंदांनी त्यावेळी एक सुंदर गोष्ट सांगितली, ती गोष्ट आपल्याला माहीत आहे कारण नंतर लगे रहो मुन्नाभाईमध्ये त्यांनी ती वापरली आहे. विवेकानंदांचं नाव न घेता किंवा त्यांना रॉयल्टी वगैरे न देताही वापरलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की विवेकानंद म्हणले, आमच्याकडे एक राजा होता, फार चांगला होता, फार सद्गुणी होता, पण त्याचा या भविष्यावर विश्वास होता, वेड्यासारखा विश्वास होता. आणि त्याच्या दरबारात एक नावाजलेला ज्योतिषी आला. त्या ज्योतिषाने राजाची कुंडली पाहिली आणि दरबारात म्हणाला, राजा 6 महिन्यात तुला मृत्यूयोग आहे, कदाचित दगाफटका होईल, कदाचित अपघात होईल. सारा दरबार सुन्न झाला, राजा अस्वस्थ झाला, पण प्रधान शहाणा होता. प्रधान ज्योतिषाला म्हणाला, आम्हाला एखाद्या चांगल्या राजज्योतिषाची गरज आहे, तू आमच्याकडे राहशील का? तो म्हणला, राहीन. प्रधान म्हणला, मला तुझी कुंडली पाहू दे, तू किती दिवस जगणार आहे आधी पाहिलं पाहिजे. ज्योतिषाने आपली कुंडली दाखवली, म्हणला, माझी कुंडली पाहिलीस तर लक्षात येईल की आणखीन 13 वर्षांनी अमरनाथ यात्रेत माझा मृत्यू आहे. प्रधान म्हणला, पुन्हा एकदा कुंडली बघ. आणि ज्योतिषी म्हणला, कुंडली पुन्हा पाहावी लागत नाही. आणि प्रधानाने राजाकडे पाहिलं आणि म्हणाला, ऐकलंस का, याची कुंडली सांगते या 13 वर्ष जगणार. आणि प्रधानाने आपली तलवार काढली आणि ज्योतिषाचं डोकं उडवलं आणि राजाला म्हणला, आता तरी तुला कळलं का की माणसाच्या मनगटातलं सामर्थ्य आणि ग्रहगोलांचं भविष्य यात अधिक महत्त्वाचं कोण असतं ते. विवेकानंदांनी भविष्य नाकारलं, विवेकानंदांनी चमत्कारही नाकारले. सर्व धर्म परिषदेनंतर केवळ 3 महिन्यांनी 15 जानेवारी 1894 द मेफेक्स कमर्शियलला विवेकानंदांची मुलाखत आलेली आहे. विवेकानंदांनी सांगितलं की कुठल्याही धर्मात चमत्काराला स्थान नाही. धर्मात ज्या गूढकथा होत्या, ज्या मिथक कथा होत्या, ज्या रूपक कथा होत्या, त्यांना खरं मानल्यामुळे धर्मांच्यामध्ये चमत्कार आले. कुठल्याही धर्मात चमत्काराला अजिबात स्थान नाही. विज्ञान कार्यकारण भाव मानतं, धर्मही कार्यकारण भावच मानतो. विज्ञान का आणि कसं हे सांगतो, धर्म का आणि कशासाठी हे सांगतो. आणि हे सांगणाऱ्या विवेकानंदाने त्याच वर्षी 30 नोव्हेंबर 1894 सिंगारविलू मुदलियार म्हणजे किडीला पत्र पाठवलं आहे. आणि त्यात त्याने म्हटलं आहे, तू रामकृष्णांचं चरित्र लिहितोयस, ही फार चांगली गोष्ट आहे, पण एक लक्षात घ्या की आपल्या मनातले चमत्कार रामकृष्णांच्या नावावर खपवू नका. रामकृष्णांचा जन्म चमत्कार करण्यासाठी जन्माला आलेला नव्हता. आणि विवेकानंदांनी त्याच पत्रात पुढे म्हटलं आहे, अरे जडाच्या रोगाने जडाच्या योगाने कधी चैतन्य सिद्ध करता येतं का? चमत्काराच्या योगाने तुम्ही कधी अध्यात्म सांगू शकाल का? आणि त्यानंतर जवळजवळ 2 वर्षांनी
म्हणजे डिसेंबर 1896 विवेकानंदांनी थिओसॉफिकल सोसायटीचं द लाईट ऑफ ईस्ट म्हणून जे मासिक आहे त्या मासिकात एक लेख लिहिला आहे, संपादकांनी सांगितल्यामुळे लिहिला आहे, आणि त्यात विवेकानंदांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की महात्मे आणि गूढ संदेश यावर माझा विश्वास नाही. आणि विवेकानंदांनी अनेक ठिकाणी म्हटलं आहे, ज्यावेळी त्यांचे गुरुबंधूही त्यांच्यावर चिडले त्यावेळीही म्हटलं आहे की मी रामकृष्णांना मानतो पण रामकृष्ण अवतार होते असं मानत नाही. आपण इथे थांबू.